정기다! मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स। पिछले दिनों ठाणे शहर में एमएनएस के ठाणे जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने गांव से आए किसानों को स्टॉल लगाकर आम बेचने के लिए रोड के किनारे जगह दी थी, जिस पर बीजेपी के कार्यकर्ता ने एतराज जताया और नगर पालिका में शिकायत की। मगर उस दिन एमएनएस और बीजेपी के कार्यकर्ता आमने सामने आ गए थे। मगर आज एमएनएस के ठाणे जिला अध्यक्ष अविनाश जाधव ने किसानों के साथ मोर्चा निकाला, जिसमें बड़ी संख्या में किसान शामिल हुए। कुछ किसान सर पे आम लेकर चलते हुए नजर आए तो कुछ बैलगाड़ी के साथ भी दिखे। अविनाश जाधव ने किसान की समस्या को लेकर आवाज उठाई है। किसानों को महानगर पालिका क्षेत्र में 100 स्टॉल आवंटित करें, पीड़ित किसानों को हुआ नुकसान का महानगर पालिका भरपाई करे, इस तरह की मांगों को लेकर किसान ठाणे शहर की सड़कों पर उतरे। दरअसल देखा जाए तो सूखा ग्रस्त और शासन की अपेक्षा के चलते किसान दोहरी मार झेल रहे हैं। कारण मी नेहमी नवीन काहीतरी शोधत असतो आणि त्यातून आंदोलन लोक किती माझ्या पाठीशी आहेत मला घेण्यात येणार। सन्माननीय राजसाहेब माझ्या पाठीशी आहेत, लाखाचा पोशिंदा माझ्या पाठीशी आहे, हेच माझ्यासाठी खूप मोठं गोष्ट आहे। आणि मग त्यांच्या नावावर सगळं काही जमतच, त्याच्यानंतर सगळं काही जमतं। आजही आम्ही हा मोर्चा काढला, त्याच्या आधी 6 महिन्यापूर्वी पण मी हा मोर्चा काढला होता भागाच्या आंदोलनात। आजही हा मोर्चा काढला, उद्या जर वेळ लागली, उद्या जर माझ्या कुठल्या शेतकरी भावावर, माझ्या कुठल्या कामगार भावावर जर अन्याय झाला तर परत आणखी एक मोर्चा काढायला आम्ही थांबणार नाही। या मोर्चात तुम्ही सगळे मोठ्या संख्येने आला, खूप विषय आहेत। माझी आज मी एक मोठी मागणी केलेली आहे। माझी पहिली मागणी अशी आहे की ठाण्यासारख्या मोठ्या शहरात जिथे महानगरपालिका आहे तिथे शेतकऱ्यांसाठी 100 स्टॉलला मान्यता दिली पाहिजे आणि त्याच्या कुठल्याच पक्ष शेतकऱ्यांकडे घेतल्या पाहिजे। माझ्या शेतकऱ्याला येऊ द्या, त्यांनी पिकवलेला माल घेऊन आणि डायरेक्ट ग्राहकाला विकू द्या। जर असं केलं तर तो लाखाचा पोशिंदा माझा शेतकरी जगेल, नाही तर जगणार नाही। आणि ही मागणी ही एकमेव मागणी, अनेक मागण्या आहेत, नेते सांगतील, अभ्यंकर साहेब बोलतील, नांदगावकर साहेब सांगतील, मागण्या पक्षाकडनं काय, पण मी ही एकमेव मागणी एकच ध्येय घेऊन पुढे जाणार आणि 100 स्टॉल शेतकऱ्यांसाठी ठाण्यात उभे केल्याशिवाय राहणार नाही। तूर्तास थांबतो, पहिल्या स्टॉलच्या उद्घाटनाला तुम्ही सगळे याल असं आमंत्रित करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि माझ्या सर्व महाराष्ट्र आभार, मगाशी एक पत्रकार माझी माहिती येत होतो, मला तर आमच्या ठाणे गाडीवाला होतो, त्यांनी मला म्हटलं की 5 किलोमीटर 3-4 किलोमीटर पाहिजे नाही, तर तुम्ही म्हटलं मला काय वाटत खूप लोक आले असं वाटतं की मला जागतिक बंगालमध्ये आम्ही 6-4 राज्याला 7 किलोमीटर राहिलो, त्या आमच्या राज्याला 4 किलोमीटर राहिले, याचा अर्थ आम्ही सक्सेस होतो। सुरुवात कशामध्ये, एका आंब्या विक्रेत्यावर जो काय अन्याय भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने नगरसेवकांनी ठाणे केला आणि त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की हा मोर्चा काढायचा, कारण जो प्रकार घडला होता तो अतिशय दुर्दैवी होता। आम्ही तो आमचा जो स्टॉल सोडला होता त्याला दिसत नव्हतं असं वाटलं की यांना तिथून हप्ते येत असे, कारण हा 10 वेळा सांगत होता साहेब माझ्याकडे 20,000 रुपये हप्ता मागितला, 20,000 हप्ता मागितल्यामुळे लावले होते असं काही नसतं। पण मला नंतर पटलं की खरं एक भैया लावू शकतो तर एक मराठी पोरगा भैयाचं तुटत नाही, एक मराठी पोराने लावलं तर ते तुटतं नक्की, याचा अर्थ नक्की याचा त्याने हप्ता मागितला गेला होता आणि याने दिला नाही म्हणून मी त्याला लावलो। आणि त्याच्यानंतर
त्याच्यानंतर या मोर्चाची तयारी सुरू झाली. मोर्चाची सुरू तयारी झाल्यानंतर मला ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांचे फोनमध्ये आपल्या कार्यकर्त्यांचे फोनमध्ये मला सातत्याने सांगत होते की साहेब आमच्याकडे अशी घटना घडली पुण्या मला बनायला नव्हतं. मी मुंबईला भाजी विकायला आलो होतो, तिथलं गाव येणारे मला पळवून लावलं, माझ्याकडनं हत्ता मागितली, अशा अनेक गोष्टी घडत होत्या. पण याच्या विरोधात कोणी आवाजच उठवत नव्हता. हा आंबे विक्रेता माझ्या शेजारी होता, माझ्या पक्ष कार्यालयाच्या शेजारी होता पण मला कळालं. पण बाकीच्या ग्रामीण भागातून येणाऱ्या जो कोणी शेतकरी आहे त्याच्यावर अन्याय होतो हे कोणाला कळतच नव्हतं. तो यायचा, त्याला कोणी हरवलं तो निघून जायचा, परत तो मुंबईवर मुंबईकडे यायचा. या मुंबईवर या ठाण्यावर पहिला अधिकार जर कोणाचा आहे तो माझ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचा आहे. आणि तो मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना माझे साहेब नेहमीच तत्पर असतील. जानवरों के लिए घास की व्यवस्था कर रही है और ना ही जो बेरोजगार है उनके लिए रोजगार देने की व्यवस्था कर रही है. और इसीलिए सारे देहातों से सब लोग शहर की तरफ आ रहे हैं और फिर भी ये सरकार देहातों की तरफ ध्यान नहीं दे रही है. और इनका करप्शन हजारों करोड़ों से चल रहा है और ये इलेक्शन जीतने के लिए पूरा समय दे रही है और काश्तकारों के लिए कुछ करने को तैयार नहीं. इसीलिए काश्तकार सारे हर आंदोलन में यहाँ पे राज ठाकरे साहब के नेतृत्व में मंसी के झंडे के नीचे यहाँ पे हर जगह पे रास्ते पर उतर रहे हैं. तो उसके लिए हमारे लोगों का मैं आभारी हूँ. अविनाश जाधव, अभिजीत पानसी, राजू पी, रवि मोरे, सभी का मैं आभारी हूँ. जो हकीकत में शेतकरी का माल वो ग्राहकों के पास जाना चाहिए वो नहीं गया. राज्य सरकार के कुछ लोगों ने उसको विरोध किया, वो गलत बात थी. उसके लिए महापालिका आयुक्त ने ऐसा आने वाला माल ग्राहकों के पास डायरेक्ट जाना चाहिए, इसलिए ये आक्रोश मोर्चा है. उसमें महापालिका ने परवानगी देनी चाहिए, इसलिए ये मोर्चा है. ये बात तो सच है कि देश के किसानों की हालत बहुत ही बुरी है, फिर चाहे वो महाराष्ट्र के हों या फिर भारत के किसी भी कोने से हों. मगर आम के स्टॉल से ही एमएनएस अब किसानों के साथ नज़र आ रही है और किसान भी अब एकजुट होकर अपनी ताकत, अपने अधिकार के लिए सड़कों पर उतर रहे हैं. पर देखने वाली बात ये होगी कि इनकी मांगें पूरी होती हैं या नहीं. तमाम खबरों को जानने के लिए देखते रहिए प्रहार टाइम.